असं एक पक्षात काम करायचं आहे, जबाबदाऱ्या आहे, तर हे मुख्य माणसांना भेटावंच लागतं. हे सर्व पक्षातल्या गोष्टी असतात. म्हणजे जाणीवपूर्वक कोणाला जेलमध्ये टाकणं असा कधीच कधी मनातही असा विचार आलेला नाही असं मताचा मी आहे. त्यांनी महाराष्ट्रातली काँग्रेस सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यांनी त्या पद्धतीनं महाराष्ट्राची काँग्रेस तर सांभाळली नाही, पण ज्यावेळेस वेळ आलेला जायची त्यावेळेस ते पळून गेले. जयंत पाटील तसंच बोलले होते आज पुन्हा एकदा. नाही नाही, आता आता ह्या गोष्टी माननीय पवार साहेबांशी बोलू शकतात किंवा अजित दादा सांगू शकतात, मी बोलणं योग्य नाही अशा गोष्टी. मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी स्वाभिमानीचे अध्यक्ष यांना सदा राजू शेट्टींना ऑफर दिली की तुम्ही महाराष्ट्र सांभाळा, आपण तिथे निवडणूक लढवू, काय परिणाम होऊ शकतो? आता त्यांचा प्रयत्न आहे देशामध्ये जाण्याचा, त्यांचा तर प्रयत्न पक्ष म्हणून ते करतायत. साहजिकपणे माणसं शोधण्याचा प्रयत्न त्यामुळे असेल. परंतु काही असलं तरी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला अत्यंत अनुकूल वातावरण आज आहे, ही निश्चितपणे आहे. आणि अशा याच्यामध्ये ज्या निवडणुका होतील ते महाविकास आघाडीकरता अत्यंत चांगलं यश देणाऱ्या ठरणार आहे. आता हे प्रयत्न जे करतील मला वाटतं त्याचा फार परिणाम होणार नाही. कोणालाही प्रचाराला जाणार आहात? फक्त आता ही आजचा दिवस सुद्धा इतका गर्दी आणि याच्यात गेला, याचा रात्री हातावर काय परिणाम होतो मला पाहावं लागेल. मला काहीच अडचण नाही, रात्री जर चांगली साथ दिली तब्येतीनं तर मला पुण्याला जाण्यामध्ये आवडेल. देवेंद्रजी म्हणाले की मला महाविकास आघाडी सरकार असताना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला, त्याला मुखसंबंध देखील मुख्यमंत्र्यांची होती त्यावेळेस. नाही, खरं म्हणजे कधी महाविकास आघाडीमध्ये असणाऱ्या आमच्या सगळ्या नेत्या कुणी असा विचार कधी केला नव्हता असं माझं मत आहे. म्हणजे जाणीवपूर्वक कोणाला जेलमध्ये टाकणं असा कधीच कधी मनातही असा विचार आलेला नाही असं मताचा मी आहे. मधल्या काळात सतीश तांबेंना भाजपची खुली ऑफर अनेक भाजपच्या नेत्यांनी दिली, कसं पाहता तुम्ही? तुम्हाला ऑफर दिली आता आता ठीक आहे, त्यांचं काम ते करतायत, आम्ही आमचं काम केलं पाहिजे. आणि आमचा एक विचार आहे, एक तत्वज्ञान आहे, त्या पद्धतीने आम्ही पुढे जाऊ. विखे पाटलांनी असं स्टेटमेंट केलं की तुम्ही खिंडना लढताच पळून गेले असं प्रकार. नाही 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 नाही, खिंड तर माझ्याकडे नंतर आली, पहिले पळाले हे, त्यानंतर मी खिंड लढवली 2019 साली. पहिले पळाले ते खरेदी विरोधी पक्ष नेते ते होते. त्यांनी महाराष्ट्रातली काँग्रेस सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यांनी त्या पद्धतीनं महाराष्ट्राची काँग्रेस तर सांभाळली नाही, पण ज्यावेळेस वेळ आलेला जायची त्यावेळेस ते पळून गेले. आता ते माझ्यावर कशाला आरोप करतात? ठीक आहे, काही काळाकरता 8 दिवस 15 दिवस असं कधी कधी झालं असेल, परंतु हा मोठा काळ होता, त्यात आजारी असल्यामुळं लोकांच्या भावना थोड्याशा तीव्र होत्या कार्यकर्त्यांच्या, आणि म्हणून त्यांनी स्वागताचा कार्यक्रम ठेवला. खरं म्हणजे मला हे अपेक्षित नव्हतं, परंतु त्यांनी स्वागताचा हा कार्यक्रम ठेवला. असं काय, या चर्चा पक्षांतर्गत चर्चा असतात आणि ह्या अव्याहतपणे चाललेल्या असतात, असं काही नाही. कोणत्या पक्षात चाललेल्या असतात, फक्त आमच्या ह्या चर्चेला तुम्ही खूपच चांगली प्रसिद्धी दिली, तुमचे आभार मानले पाहिजे. सर, आधीच दुखापत, त्या तुम्ही आजारपण असताना पदवीधरच्या निवडणुकीत ज्या काही घडामोडी घडल्या कशा तो असं काय झालं, त्याच्या बाबतीत माझ्या ज्या भावना होत्या त्या मी आमच्या पक्षश्रेष्ठींना कळवल्या होत्या की मला काय वाटतं किंवा काय असेल. त्यांनी त्या पद्धतीने दखल घेतली. माननीय एच के पाटील साहेब काल आले होते, चर्चा आमच्या झाल्या, सगळ्या काही गोष्टी आहेत ते पक्ष पुढे जाण्याकरता आहेत. डॉक्टर सुधीर तांबे असेल, सत्यजित तांबे असेल, यांचं निलंबन कुठलीही कारणे दाखवा, नोटीस न शोकॉज नोटीस न देता केलं. ठीक आहे, आता आता त्या गोष्टीची चर्चा नंतर आम्ही करू, म्हणजे काय हरकत नाही, आता जरा शांतता तर होऊ द्या. पण आता तुम्ही मैदानात उतरल्यानंतर सत्यजित दादाजी आहेत ते काँग्रेसमध्ये पुन्हा सक्रिय होतील असं आहे की मी तर सांगितलं की त्याची जी टीम आहे त्यांनी खूप 20 वर्ष एनएसयूआयपासून काम केलेलं आहे, युवक काँग्रेसचं काम केलेलं आहे. काय असेल, काय झालं त्या दिवशी का ज्याच्यामुळं तो अपक्ष आहे, त्याची टीम तर तिकडे आहे. मी सांगितलं ते काँग्रेसला करमणार नाही, त्याला करमणार नाही. जो आहे त्यांचं म्हणणं मला औरंगाबादचे दुसरे जाऊ दे, आता ती चर्चा झालेली, त्याच्यावर जास्त बोलण्यात काही अर्थ नाही. हा असं आहे की पक्षात काम करायचं आहे, जबाबदाऱ्या आहे, तर हे मुख्य माणसांना भेटावंच लागतं. हे सर्व पक्षातल्या गोष्टी असतात.
ठीक आहे, आता हे आता सगळे थोडं शांत होऊ द्या, पाणी सगळ्या चर्चा करू आणि त्याच्यातून भारत जोडो यात्रेचा देखील तुम्ही मगाशी भाषणामध्ये उल्लेख केला की ज्या पद्धतीने नांदेडची सभा झाली त्यापेक्षा चांगली, त्यापेक्षा चांगली असं मी म्हटलो नाही. भारतात एक नंबर सभा शेगाव, शेगावची चांगली झालीच, नाही नाही नांदेडची चांगली झाली, शेगावची चांगली झाली. आणि महाराष्ट्रात आम्ही सगळ्यांनी मिळून, सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी, काँग्रेस पक्षाचे सगळे, सगळ्यांनी मिळून, म्हणूनच पक्षांतर्गत जे शत्रू आहे ते सक्षम झाले का, म्हणजे कार्यक्षम झाले असं 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 काही मी मानत नाही. त्यात काय फार विशेष असं नसतं. आता मी ते नाव येणं साहजिक गोष्टी असतात. या देवेंद्र फडणवीसांनी आज गौप्यस्फोट केलाय की जो शपथविधी झाला होता पार्टीचा तो शरद पवारांना माहिती आहे, त्यांना सांगून गुरु जयंत पाटील तसंच बोलले होते आज पुन्हा एकदा. नाही नाही आता आता ह्या गोष्टी माननीय पवार साहेबांशी